वंदे भारत आजपासून कोकणामध्ये दाखल होणार। पंतप्रधान मोदींनी हिरवा झेंडा दाखवला आहे। मडगाव रेल्वे स्थानकावर वंदे भारत गाडीचं उद्घाटन करण्यात आलं। पंतप्रधान मोदींनी हिरवा झेंडा दाखवलाय। एकाच दिवशी 5 वंदे भारत एक्सप्रेसचं लोकार्पण करण्यात आलंय। एकूण 23 वंदे भारत भारताच्या सेवेत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एकाच दिवशी 5 वंदे भारत एक्सप्रेसचं लोकार्पण केलं। नरेंद्र मोदी हे भोपाळ येथील कार्यक्रमातून 5 वंदे भारत एक्सप्रेसचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण झालं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 वंदे भारत एक्सप्रेसना हिरवा झेंडा दाखवला। यामध्ये रांची पटना वंदे भारत एक्सप्रेस, धारवाड केएसआर बंगळुरू आणि मडगाव मुंबई या 3 वंदे भारत एक्सप्रेसचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शुभारंभ करण्यात आला। गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी खास बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी, पाहूयात। सर, मुंबई ते मडगाव आज रेल्वे जी आहे ती सुरू झालेले कसं पाहतात? मी वंदे भारत ट्रेनचं स्वागत करतो। गोवा ते मुंबई जी वंदे भारत ट्रेन जी सुरू झालेली आहे त्यासाठी माननीय मोदीजी आणि अश्विनी वैष्णवजी यांचा आभार व्यक्त करतो। सर, एक तासाचा प्रवास जो आहे वाचलेला आणि मुंबईत आता मडगाव किंवा मुंबईतून मडगाव हे अंतर कमी होणार आहे कसं बघतात? ॲज अ ट्रॅव्हल टाईम कमी झालेला आहे त्यामुळे मी त्याचं स्वागत करतो। गोव्यातील लोकांना टुरिझमसाठी वगैरे त्याचा खूप फायदा होईल। सर, गोव्यात येताना रस्त्यात अडकळा येतो, आता रेल्वेचा प्रकार सोयी रेल्वेमुळे हा प्रवास सुखकर होईल। चलो धन्यवाद। जर आपण पाहिलं आता हा प्रवास सुरळीत होईल अशी प्रतिक्रिया गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईक सह मी अजय माने, जय महाराष्ट्र न्यूज, गोवा। तर या वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट दर कसे असतील यावर एक नजर टाकूयात। मुंबई ते रत्नागिरी हे तिकीट 1120 रुपये, 1120 रुपये इतकं असेल। तर पनवेल ते रत्नागिरी 1010 रुपये इतकं तिकीट असेल। मुंबई सीएसएमटी ते कणकवली पर्यंतचं तिकीट 1365 रुपये इतकं असेल। मुंबई ते मडगाव हे तिकीट 1815 रुपये इतकं आहे। मुंबई सीएसएमटी ते खेडचं तिकीट 880 रुपये आहे। मडगाव मुंबई वंदे भारत, मुंबई वंदे भारत एक्सप्रेस ही गोव्यातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस असणार आहे। मडगाव मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे फायदे काय आहेत पाहूया। गोवा ते मुंबई दरम्यानच्या प्रवासामध्ये 1 तासाची बचत होते। राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पर्यटनाला यामुळे चालना मिळणार आहे। पर्यटकांना पश्चिम घाटातील प्रेक्षणीय दृश्यांचा आनंद घेता येणार आहे। एक्सप्रेस दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली, थिवीम या स्थानकांवर थांबेल।